मन मंदिरा गजर भक्तीचा। विठ्ठल माय वाटते, विठ्ठल बाप वाटतो, विठ्ठल चुलता वाटतो, विठ्ठल बंधू वाटतो। हे सगळी नाती आणि जनाबाईसारखी असेल तर तिला असं वाटतं याला शिव्या द्याव्या। अ काय ती जनाबाईची शिव्या ऐकताना मी म्हटलं अशीच आमची पांडुरंगाची गाठ पडली। नाही गाठ पडलेलीच आहे, खटलेली नाही कधी। अ पडली म्हणून तर तुम्ही रोज येताय, नाही तर आमच्याकडे कोण येतो? मी म्हटलं पांडुरंगा काय ती जनाबाईचं ती काय काय तुझी ती काय जी नावं आहे ती विष्णू सहस्रनामातली आहेत का रे? अरे विठ्या मूळ माईच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली। हा अभंग आहे बरं का शिव्याने? काय शिवी दिली? अरे आईसाहेब शेजारी होत्या तिथे, त्याही ऐकतायत। आता विचार करा। अरे विठ्या मूळ मी म्हटलं जनाबाई गब्बस म्हटले बाबा महाराज लहान आहेस अजून बच्चा आहेस तुला काय माहिती आहे? म्हटलं आई खरंच आहे तुझं बोलणं, याला या भाषेशिवाय कळतच नाही, मी तरी काय करू? हां काय करू काय? हां याला मी बोलवलं होतं माझ्याकडे झोपायला रात्रीचंही। हां तिथली शेज आरती झाली की धावत धावत माझ्याकडे येतो आणि म्हणतो जने त्या नामदेवाच्या ताटातलं उष्ट काय ते दे, प्रसाद काय तो दे। आणि तो प्रसाद खायचा आणि इथे झोपला। कळू नाही का त्याला बाबा महाराज जाताना शेला माझ्याकडे सोडला निघून गेला? सगळेजण बघू लागले शेवा शेला कुठे गेला, मला काय माहिती आता शेला माझ्याकडे राहिलाय। सगळं गाव शोधू लागले आणि माझ्या घरात मिळालं आणि मला चोर म्हणून ठरवलं। अरे विट्या कळलं मला चोर ठरवलं, मला फाशी द्यायला निघाले। आणि मग माझ्या शिव्या ऐकल्यानंतर त्या शिवात सुळाचं पाणी झालं, मग सगळ्यांना पटलं बाबा हे काही खरं आहे, हे हात गेला असेल तिथे, कळलं का? म्हणून ती पुढे म्हणली धरीला पंढरीचा चोर। म्हणजे हा चोर इतका बनेलाय, स्वतःची वस्तू तुमच्या घरात ठेवील निघून जाईल आणि यांनी चोरलं म्हणेल, आहे का नाही? सध्याच्या गँगमध्ये चालतं तसंच आहे ना? काय तुम्ही काळजी करू नका, हे तो ऐकतोय जवळच बसलाय, तो म्हणतोय बाबा महाराज तू खरं सांगतोस, खरंच आहे। एक लक्षात ठेवा जनाबाईवर इतकं प्रेम इतकी सेवा, साळी सडाय अशी काढी पुढे जाऊन उखळ झाडी। साळी सडायला बसली की पुढे जाऊन उखळ झाडावं, काढताना मदत करावी, हाताला फोड यावा जनाबाईनी बघावं। पांडुरंगाच्या हाताला फोड आला, तिने ते हात घेतले अशी पापी घेतली, हाता आला असे फोड जनी म्हणे मुसळ सोड, हाता आला असे फोड जनी म्हणे मुसळ सोड। अरे पांडुरंगा तुझ्या हाताला फोड आले, सोड रे मुसळ सोड रे। अगं जने बरं वाटतं, बरं वाटतं तुझी सेवा करून मला बरं वाटतं। जनाबाईला पांडुरंगाच्या रूपाने जीवीचा जिव्हाळा भेटला आणि पांडुरंगाला जनाबाईच्या रूपाने जीवीची जीवलग भेटली। याच कथेचं अनुकरण कृष्णचरित्रामध्ये आहे। दुसरं काय आहे कृष्णचरित्रामध्ये? प्रेम आपुलकी जिव्हाळा। इथे काही करायचं नाही, सहज उपलब्ध आहे बर का। ज्ञानाच्या प्राप्ती करता शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा हे पाहिजे। ज्ञानाकरता काय पाहिजे? शम, शमन दमन उपरती तितिक्षा श्रद्धा। अहो एक का यादी आहे नाही का? आता ह्याच्या ह्याच्यात मी काय बोललो ते कळलं तरी का तुम्हाला? काय पाहिजे ते सुद्धा कळत नाही तर वस्तू कशा आणणार? माझं बोलणं काय सांगितलं मी? अहो साधं तितिक्षा कशाला म्हणतात, शम कशाला म्हणतात, दम कशाला म्हणतात? एकाला मी म्हटलं अहो संप्रदायामध्ये दम लागतो, ते म्हणले मला पूर्वीपासूनच आहे।
तुम्हाला अहो म्हटलं दम म्हणजे तो तुम्हाला दमा लागलाय तो नाही हो अहो इंद्रियांना दमन करावं लागतं. मग ते मला विचारतात कसं दमन करायचं श्वास लागल्यानंतर काही उपाय आहे का. आता ही जिथे आमची परिस्थिती आहे त्याला ते शमनन दमनन कशाचं काय कळायचं आहे अवघड आहे लक्षात ठेवा इतकं सोपं नाही आहे. त्याच्याकरता सोपारा सोपारा झाला आम्हा आमच्याकरता कृष्ण अवतारापासून प्रभू सोपा झाला. योगामध्ये यम आहे नियम आहे आसन आहे प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान किती आधी झाली अष्टांग योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि पुढे शेवटी समाधी. आणि त्या समाधीमध्ये गेल्यानंतर कळत तर काहीच नाही. काय म्हटलं मी नाथाने फार नाथ म्हणजे नातच बरं का आमचे काय नाथांचा अवतार म्हणजे दिलखुश अवतार ज्ञानेश्वर महाराज वगैरे बोलताना म्हणजे सगळे एक विशिष्ट. पण नाथ म्हणजे संसारात रंगले कारणाने बायका पोर घर दार प्रपंच बायको माहिती वाकडा निघालेला मुलगा माहिती हा कोलाटणीच्या घरी जाणारा जावई माहिती नाथांना काय माहिती नाही माझं बोलणं कळलं का. कोलाटणीच्या घरी जावई गेला त्याला आणायला गेले नाथ जाऊ द्या ती कथा फाटा फोडत नाही हे त्यांना सगळं माहिती असल्या कारणाने नाथ मोठे रंगून लिहितात बरं का. त्यांचा विषय हाताळताना त्यांना या संसाराच्या सर्व अंगाची परिपूर्णतेने म्हणून भारुड नाथांचं जर कोणाची नाहीत नाथाने जी भारुड लिहिली बरं का सगळ्या जीवनातल्या अंगाची त्यांना माहिती असल्या कारणाने विशेषत्वाने कौतुकाने लिहू लागले. म्हणून म्हटलं ते योगाबद्दल म्हणाले ताटस्थ्या नाव समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी ते समाधी नव्हे नुसदी केवळ मूर्छा आली. ऐकताना किती जड जाईल माणसानं. अरे मनुष्य ताट झाला म्हणजे समाधी झाली का. ताटस्थ्या नाव समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी ते समाधी नव्हे नुसदी केवळ मूर्छा आली. अरे नुसती मूर्छा आली म्हणाले समाधी शब्दाचा अर्थ सम आधी विषम आधी नाही का. जीवन कसा आहे समत्व आणि विषमत्वाने जीवनची वाटचाल आहे. एका पायाने चालता का दोन पायाने चालता. काय म्हटलं मी एका पायाने चालता का दोन पायाने. दोन पायाने म्हणजे वाटचाल कशी आहे सम आणि विषम. मग सम आधी जे तत्व विषम आधी जे तत्व त्या तत्वाशी एकरूप होणं नामे समाधी. अजून एक ओवी सांगू का भागवतातलीच. मी एक परमात्मा सर्वभूती न देखे द्वैताची प्रतिती ऐसी जास भजन स्थिती एकांत भक्ती आनाव. मी एक परमात्मा सर्वभूती न देखे द्वैताची प्रतिती ऐशी जास भजन स्थिती एकांत भक्ती आनाव. पण हे सगळे उंबरठे ओलांडता ओलांडता कुठेतरी ठेच लागली म्हणजे पडलं नाही का. पायऱ्याच आहेत यम नियम प्राणायाम हा सगळ्या पायऱ्या नीट चढून मुक्कामाला पोचला तर ठीक आहे मधीच ठेच लागली तर आपटलं. हा म्हणून लक्षात ठेवा ह्या सगळे परमार्थातले मार्ग आहेत. मी अनेक तऱ्हेनी तुम्हाला विषय मांडत आलेलो आहे. हा धर्माच्या मार्गाने जायचं असेल तर सुद्धा तप दान यज्ञ आदी करणं आवश्यक आहे. तप करावं लागतं दान धर्म करावा लागतो यज्ञ करावे लागतात आणि मग त्या धर्माच्या आधाराने यज्ञ केल्यानंतर स्वर्ग मिळेल देव नाही. तुम्ही नीट लक्षात घ्या. हा यज्ञयागाच्या मार्गाने गेल्यानंतर तुम्हाला वाटेल देव भेटेल नाही 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 अप्सरा भेटेल. कोण भेटेल हा अप्सरा भेटेल हा जरूर भेटेल. म्हणून स्वर्गामध्ये बार बालांना बंदी नाही. काय अतिशोक्ती आहे का माझ्या बोलण्याची. बिलकुलच नाही अर्थ काय तोच आहे नाही का. हा या ज्या उर्वशी मेनकान ह्या कोण आहेत तुम्ही स्वर्गामध्ये बघा. आलं का लक्षात पतिव्रता तर नक्कीच नाहीत. त्यांचा उपयोग कसा करता करत होते माहिती आहे तुम्हाला इंद्र.
कोणी पुढे जाऊ लागला आत्ता जे चालतं तेच, कोणी तपश्चर्या करू लागलं पुढे गेला की त्याला पाठवलं, तपश्चर्या भंग झाली की आली, त्याला सोडला आली, काम असते लक्षात ठेवा, इतकं काही सोपं नाही आहे। म्हणून इथलं धर्म करायचं, दान करायचा, यज्ञ करायचं आणि वर जायचं कशा करता, देवा करता का? बिलकुल नाही आहे। म्हणून यज्ञ आगे स्वर्ग भोग आड येते, यज्ञ याग स्वर्ग, स्वर्गाला गेल्यानंतर तिथले भोग तुमच्या प्रभूच्या मिलनामध्ये आड येतील, त्या भोगातच राहाल, कला संपलं बरं का। एक मी गोष्ट सांगत असतो, इथे सांगितली असेल केव्हा तरी, एक थोडक्यात सांगतो। एका राजाने आणि 1 किलोमीटर 2 किलोमीटर त्याचा राजवाडा होता। अजून सुद्धा तसे राजवाडे आहेत की जा की तुम्ही उत्तर हिंदुस्थानमध्ये मोठे मोठे राजवाडे आहेत की नाही, 2-2 किलोमीटरची वाटचाल। मग त्या राजाने काय केलं माहिती आहे का तुम्हाला? आणि सगळी दुकानं केली, खाण्याचं दुकान, दारूचं दुकान, ह्या सगळे नको ती दुकानं सगळी, आणि तिथे बोर्ड लिहिलं होतं इथे जेवण फुकट, अमकं फुकट, तमकं फुकट, फोटो काढून मिळेल फुकट, जेवायचं फुकट, अमकं फुकट, आणि तिथे लिहिलं होतं की संध्याकाळी 4 पूर्वी जो मला येऊन भेटेल त्याला मी माझं अर्धं राज्य देईन। सगळ्यांनी त्या गेटमधून एंट्री केली बघितल्याबरोबर, अरे वा काय वा 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 म्हणाले, अहो वा काय कांद्याची भजी, आणि लिहिलं होतं फुकट, तिथे लिहिलं होतं नुसती भजी फुकट नाही तर चटणी सुद्धा फुकट। काय नुसती भजी नाही, भजी फुकट, डोसा फुकट, जेवण फुकट, अमुक फुकट, पुढचं दुकान होतं फुकट, ओहो अशी आनंद, अशी आनंद माझ्या झाला, खला सगळे संपले, काय वा 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 वा। अरे म्हणाले आपल्याला पुढे जायचं आहे, अरे म्हणले पुढे जाऊ, चिकार टाईम आहे, आत्ता किती वाजत आहेत, आणि जास्ती प्यायची नाही, आऊट होणे इतकं एवढं एवढं घ्यायचं। मग काही पिणारे नव्हते, पुढे गेले, ते बाई होती, बाटली होती, सगळे होते, राजा आपलं दानपत्र घेऊन वाट बघत बसलाय। काय सांगू तुम्हाला, 4 वाजेपर्यंत 1 माणूस सुद्धा पोचला नाही, कोण पिऊन पडले होते, कोणी त्या बायकांचे नाच बघत होते, कोणी खाऊन खाऊन इतके तट्ट झाले होते, कुठे लाडूचं दुकान, कुठे बर्फीचं दुकान, कुठे बालूशाही, कुठे बासुंदी, कुठे जिलेबी, आहा हा, आणि सगळं फुकट, एकही पोचला नाही। राजाला इतका राग आला, सगळ्या शिपायानं सांगितलं हंटर घ्या आणि फोडून बाहेर काढा, आराम करा, नालायक माझ्या राज्यातले लोक आहेत, अरे एक असा भेटू नाही की या विषय सोडावे नाही इकडेपर्यंत। अरे ते सोडून आले असते तर आयुष्यभर हे भोगता आलं असतं, माझं म्हणणं कळलं का? वर मग काय होतं, खायला मिळालं नसतं का, प्यायला मिळालं नसतं का, राहायला मिळालं नसतं, अरे अर्धं राज्य मिळालं नसतं, जन्मभर भोग भोगता आला असतात, पण मूर्ख एवढा आहे की क्षणिक भोगामध्ये अडकले। ही त्याची कथा आहे की नाही मला माहिती नाही, पण सर्वसामान्य माणसाची कथा तीच आहे। कुठे कामामध्ये अडकतो, कुठे क्रोधामध्ये अडकतो, कुठे खाण्यामध्ये अडकतो, कुठे पिण्यामध्ये अडकतो, विषयामध्ये अडकतो, आणि ज्या दरवाजापर्यंत पोचायला पाहिजे तिथपर्यंत पोचतच नाही, आणि पोचायची वेळ आलेली असते तेव्हा देवळाचे दरवाजे बंद झालेले असतात। कळलं का? देवदर्शनाचे सुद्धा वेळी असतात, काय ठराविक वेळ झाल्यानंतर एकदा दरवाजाला कुलूप घातलं की किती वाजता गेले तरी दर्शन होत, दरवाजा बंद। तसं आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, सन्मार्गाला जाण्याचा सुद्धा काही काळ असतो, तो काळ जर तुमच्या आयुष्यामध्ये चुकला तर पुढे आयुष्यात सगळंच चुकलं। मी काय सांगतोय, धर्माच्या मार्गाने जालाल, दान कराल, अमक कराल, तमक कराल, पण त्याच्यापर्यंत पोचणं, पण हरी कथा नुसती ऐकत जाल। नाम संकीर्तन
साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा। पुढचा ऐका, सुखे तो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त। इकडे तिकडे जायला नको, निवांत बसावं, नामस्मरण करावं, हा संतांनी कलियुगामध्ये सांगितलेला सोपा मार्ग आहे। आणि तेच मी परवा जे प्रवचन सुटलं आणि तुम्हाला अर्जुनाची गोष्ट सांगितली, नामस्मरण हा मार्ग, भक्तीचा मार्ग। कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, आपल्या काळामध्ये ॲडिशन झाली, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, रोज करत जा, लगेच काही परिणाम दिसणार नाही, घेत जाल तसा परिणाम दिसेल। आत्ताच आम्ही आप्पा बोलत बसलो होतो आतमध्ये, सहज काहीतरी विषय निघतो, मला म्हणाले बाबा महाराज अहो काल किती पॉवरमध्ये कीर्तन झालं, मी म्हटलं वा खरंच थकलो मी, आय रात्री म्हटलं मला झोप लागली नाही, इतकं भयंकर थकून गेलो काय। आज सुद्धा मी चिन्मयला म्हणतो जा रे के तू प्रवचन कर, नाही सगळ्यांची टिंगल करत बसलो, तर आईसाहेबांना सुद्धा म्हटलं सगळ्यात माझी प्रवचन जास्ती ऐकली तू, तूच जाऊन कर। हो अगदी पावणे सहापर्यंत आप्पा हेच चालू होतं माझं, काय आता मला खरंच थकलो आहे मी, मला जागचं हलवत नाही मी, काय आता काही करत नाही, खूप थकून गेलो। पण ते म्हणाले आपली भेट जवळजवळ 17-18 वर्षापूर्वी आहे तसं दिसत आहे, ऑपरेशन झालं सगळं झालं, इतक्या 12 भानगडी झाल्या। मी त्यांना एकच म्हटलं अहो अप्पा रोज नामस्मरण आहे, रोज नामस्मरण आहे, तुमच्या निमित्ताने का होईना, जय जय राम कृष्ण हरी, कसा आपला रामकृष्ण हरी चालतो 15-20 मिनिटं, अरे त्याच्यामध्ये संजीवनी आहे, ते जसं रामकृष्ण हरी तुम्ही घेत जाल, तुम्ही म्हणाल कोण हे बघा समोर बसलंय, आणखीन काय पाहिजे तुम्हाला साक्षीदार, कोण पाहिजे तुम्हाला साक्षीदार, आणखी तुम्ही म्हणाल याला पुरावा काय, पुरावा बसलेला हा जिवंत माणूस तुमच्या समोर, काय उगीच सांगितलं नाही 72 ते 27, ते 27 होण्यामागे दुसरं काही टॉनिक नाही, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हां जय जय राम कृष्ण हरी। मला आठवतं आमचे सद्गुरू दादा महाराज शेवट थकले खूप, कारण 71 त्यांनी समाधी घेतली आळंदीला, आणि मग डायबिटीस वगैरे होतं त्यांना, थकले, कीर्तनाला उभं करताना शेवटी बसून करत होते, पण जाण्याच्या पूर्वी दोन उभं करताना असं धरून उभं करायचं, आणि पुढे काय असं उभं राहिले की नाही माणसं अशी ताडकड उडी मारायची कीर्तनामध्ये, एखादा मुद्दा सांगताना नाचताना अशा उड्या मारून कीर्तन करायचे, कुठून शक्ती होती, ते म्हणायची ते शक्ती असा पांडुरंग शिरतो माझ्या आतमध्ये, लक्षात ठेवा, असं पुन्हा मनात आणू नका, नामाने काय होतं काय होतं ते मीच सांगतोय ना तुमच्या समोर, कशाला आणखीन दुसरा पाहिजे, बाकीची सगळी टॉनिक जरी घेतली तरी निराळी आहेत, पण नामाचं टॉनिक हे अलौकिक आहे, अलौकिक टॉनिक आहे, अलौकिक आहे, म्हणून कंटाळा करू नका, रोज म्हणत जा थोडा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। हां लक्षात ठेवा, उगीच काय त्या अर्जुनाच्या मागे लागले का, हे बघा गरुड असं होतं साप बघत होतं, म्हणून आपण सुद्धा परमार्थाला लागून सुद्धा आपलं सापावर लक्ष असतं, कृष्णावर नसतं, नाही कळलं, समजून घ्या म्हणजे झालं काय। अरे त्या गरुडाला एवढी तरी अक्कल पाहिजे होती की आपल्या पाठीवर कोण बसलाय, कोण बसला हे विसरला आणि खालचा साप बघतोय, तसं हृदयात कोण कृष्ण परमात्मा हा विसरला आणि बाकीच्याच अडकून जातोय, काय करायचंय, काय करायचंय, हा आपण येतो रोज इथला आनंद लुटावा सगळं लुटावं, बाकीची काय चौकशी करायची, कारण आहे
जे येतात त्याच्याकरता घ्यावं, निघून जावं, रात्री झोपताना ते स्मरण करा, झोप उत्तम लागून जाईल. मन मंदिरा गजर भक्तीचा.